महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 13वा वर्धापन दिन आहे. यानिमित्तानं मुंबईमध्ये संध्याकाळी वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. शहरभर महाराष्ट्र सैनिकांनो तयार रहा अशी पोस्टर्स लावण्यात आली आहेत आणि त्यामुळे राज ठाकरे आपल्या भाषणात कोणावर हल्ला चढवणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. आणि थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत. अक्षय, आपण बघतोय मनसेचा आज 13वा वर्धापन दिन आहे, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात याच्याकडे सगळ्या राज्याचं पण लक्ष लागलेलं आहे, खास करून मनसैनिकांचं लक्ष लागलेलं आहे. काय परिस्थिती आहे, काय सांगशील या सगळ्या पार्श्वभूमीवर? संदीप, गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर राज ठाकरे यांच्या पक्षाबाबत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत वेगवेगळ्या चर्चा, वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. एकीकडे राज ठाकरे आघाडीमध्ये जाण्याचे संकेत सुद्धा मिळत होते, कारण राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा आणि यासोबत शरद पवार आणि त्यासह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह राज ठाकरे यांची भेट झाली होती. यासोबतच जर काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांच्यासोबत सुद्धा राज ठाकरे यांची भेट, त्यांचे पुत्र त्यांच्या विवाहादरम्यान झाली होती. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची नेमकी राजकीय भूमिका काय असणार आहे, या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आज लागलेलं आहे. 13वा वर्धापन दिन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज साजरा करण्यात येतोय आणि या वर्धापन दिनाची जाहिरात करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोशल मीडियावर राजकीय सर्जिकल स्ट्राईक अशा पद्धतीचे मेसेजेस फिरत आहेत आणि आज राजकीय सर्जिकल स्ट्राईक राज ठाकरे करणार असे अशाचे मेसेज फिरू लागल्याने उत्सुकता जी आहे सगळ्या राजकीय वर्तुळाची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही वाढीला लागली आहे. यास आपण जर 2-3 दिवसांपूर्वी बघितलं तर एक गोपनीय आणि विश्वसनीय सूत्रांची माहिती आली होती की लोकसभा निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढवणार नाही. जी निवडणूक आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून फक्त विधानसभा लढवली जाईल, त्यामध्येच त्यांचा रस असल्याची माहिती येत होती. या पार्श्वभूमीवर आज मी लोकसभा निवडणूक लढणार नाही का, कारण सध्याची देशातली परिस्थिती बघता शहीदांच्या नावावर राजकारण केलं जातंय, जे पुलवामा हल्ल्यात शहीद झाले यांच्या नावावर राजकारण केलं जातंय अशा प्रकारचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता आणि कुठतरी यांना श्रद्धांजली म्हणून राज ठाकरे लोकसभा निवडणूक बायकॉट करतात का याचीही शक्यता वर्तवली जात आहे. संदीप, धन्यवाद.